उदय सामंत नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे खोटं बोलले. त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी 252 कोटी रुपये कोकणासाठी पाठवले. ते खोटं आहे, कारण का असे कुठलेच पैसे 252 कोटी सोडा 252 रुपयेसुद्धा आलेले नाहीत. मी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये फोन करून माहिती घेतली, असे कुठलेच पैसे आलेले नाहीत, फक्त GR निघालेला आहे. असा GR हा दुसऱ्या दिवशी रद्दी होतो हे आम्ही अनेक वर्ष ह्या तुमच्या ह्या कारभारामुळे आम्हाला ते लक्षात आलेलं आहे. म्हणून कोकणासाठी उद्धव ठाकरेंनी हे दिलं ते दिलं हे आता हवेत गोळीबार मारायचं सोडून द्या. लोकांना लक्षात आलं आहे की तुमची 250 कोटी रुपये द्यायची तर लायकी नाहीच, तुम्ही साधे 2500 रुपये पण देऊ शकत नाही तेवढी पण तुमची लायकी नाही, हे आता लोकांना लक्षात आलेलं आहे कोकणाच्या.